मावळ लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांना भेटू नका अशी वरवर का होईना अजित पवारांनी त्यांच्या गटातल्या आणि संजोग वागेरे यांच्या मित्रांनी नातेवाईकांना एक तंबी दिली. त्यानंतर नेमका काय बदल झालाय हे आपण जाणून घेणार आहोत. वागेरे आता आपल्यासोबत आहेत. खरं तर तंबी ही अजित पवारांनी त्यांच्या गटातल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती, परंतु तुमच्या सोबत जो शरद पवारांचा गट आहे त्यांनीच खूप मनावर घेतलेलं दिसतंय, कारण इथं आता त्यांचे अध्यक्ष नाही आहेत, महिलांचे पदाधिकारी नाही आहेत, काय कारण काय दिसतंय आता ह्याच्यामध्ये? म्हणजे अगोदर पण आम्ही सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की त्यांच्यावरती 18 तारखेची जबाबदारी दिली असल्यामुळं सुप्रियाताई त्या ठिकाणी येणार आहेत. तर सुप्रियाताईंच्या मतदारसंघातला काही भाग आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतोय. मग आता प्रेस कॉन्फरन्सला येणं गरजेचं आहे ना? महाविकास आघाडीची प्रेस आहे, म्हणजे तिकडची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी घेतलेली नाही का शरद पवार गटानं? तिथले काही भाग हा पिंपरी चिंचवड मध्ये आहे, मी तेच सांगतोय तुम्हाला. तो पिंपरी चिंचवडचा काही भाग असल्यामुळं ते तिथं गेलेले आहेत आणि त्यांचे पक्षाचे महिला अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ते तुमच्या प्रचारात पण दिसत नाहीत फारसे माझ्याबरोबर. ते मावळमध्ये दिसत नाहीत, शिरूरला दिसतात, बारामतीला दिसतात. अहो त्यांनी माझ्याबरोबर मीटिंग केल्यात माझ्या त्यांच्या प्रभागात, मी ते आणि मी स्वतः फिरलोय आम्ही. ठीक आहे. आता हे जे राष्ट्रवादी गटातले म्हणजे अजित पवार गटातले जे तुम्हाला आतापर्यंत मित्र तुमचे नातेवाईक भेटत होते त्यांचं भेटणं गाठणं सुरू आहे का अजून? नाही, मित्र आणि नातेवाईक हे सगळेच माझे नातेवाईक आहेत, सगळेच माझे मित्र आहेत, असं काही नाही. प्रत्येक जण भेटीगाठी हा होतच असतात. आता तुम्ही सुद्धा माझे मित्रच आहात. नाही पण आम्ही अजित पवार गटात नाहीये ना, तिकडचे तुम्हाला भेटतायत का हा प्रश्न? सगळेच भेटतात, तुम्ही पण मला रोज भेटता की तसे सगळेजण जिथं जाईल तिथं सगळेजण भेटतात, त्याच्यामुळे काय काळजी करू नका, सगळे आपण एकच आहोत. ते काम करतील तुमचं? हा त्यांचा प्रश्न आहे. हा ते काम करतील नाही करतील त्यांचा भाग वेगळा आहे, माझा भाग वेगळा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करतोय आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या मतदारसंघाची जी परंपरा राहिलेली आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच या ठिकाणी उमेदवार निवडून येईल ही मला खात्री आहे. तुम्ही म्हणताय की या मतदारसंघाची एक परंपरा आहे, गेल्या लोकसभेला एक वेगळी परंपरा या ठिकाणी पाहिली होती गावचा आणि बाहेरचा, म्हणजे पार्थ पवारांचा प्रचार तुम्ही या ठिकाणी केलेला होता त्यावेळेला, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच त्यावेळेच्या अनेकांनी श्रीरंग बारणे यांचा प्रचार केला हे उघड, म्हणजे अगदी पवार साहेबांनी अजित पवारांनी सुद्धा बोलून दाखवलं होतं. तर आता हाच प्रश्न आहे की त्याच राष्ट्रवादीतले अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले काही जण तुमचा प्रचार करतील किंवा तुमची काय अपेक्षा आहे? नाही, मला शेवटी काम करतोय मी आणि कामाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जातोय आणि हा निर्णय लोक घेतील आणि ते कार्यकर्ते घेतील. परंतु तुम्ही याच मावळ लोकसभेतलेच मतदार आहात, गेली अनेक वर्ष तुम्ही मावळ लोकसभेसाठी मतदानही केलंय, परंतु बारणे तुम्हाला ओळखत नाहीयेत. आता ते तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ना. आता जर ते जर मतदारसंघातल्या मतदाराला जर ओळखत नसतील तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि त्यांच्या बालेज बुद्धीला पटणारी नाहीये. बघूया पुढे काय होईल. म्हणजे तुम्ही मतदार आहात म्हणताय, म्हणजे तुम्ही गेल्या 2 लोकसभेत त्यांना काय एखादा मत दिलं होतं का? नाही, मी मतदार आहे, मी माझं मत कुणाला दिलंय कसं काय सांगणार? पण मी महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय, मी महापौर होतो, तेही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. अर्ज भरला जाणार आहे, कोण कोण या ठिकाणी येणार आहेत? सगळे महाविकास आघाडीचे नेते येणार आहेत की त्यावेळेला पण अशा प्रकारेच शरद पवार गटानं काही दुसरी बाज त्यांच्यावरती जबाबदारी टाकली म्हणून ते दुसऱ्या मतदारसंघात असणार आहेत? हे बघा, आता इलेक्शनचं रणधुमाळी चालू आहे आणि इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये काही गोष्टी, काही नेते वेळेवर येतात, काही लेट येतात, किंवा काहींना वेगळ्या पद्धतीनं काम लागलेलं असतं, असं कुठलंही चित्र इथून पुढच्या काळामध्ये दिसणार नाही मला खात्री आहे. आणि 23 तारखेला सर्व प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. तर अजित पवारांनी या ठिकाणी त्यांच्या गटातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक तंबी दिली होती. वागेरे पाटलांचे अनेक कार्यकर्ते मित्र जे आहेत ते त्या गटात आहेत, त्यांनी भेटू नये, परंतु ते अद्याप भेटत आहेत त्याची कबुली या ठिकाणी स्वतः वागेरेने दिली. परंतु आता ते प्रचार नेमका कुणाचा करतात, वागेरे पाटलांचा की श्रीरंग बारणेंचा, हे 4 जूनच्या निकालानंतरच कळणार आहे. नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट।